You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी राणिका स्लिवाल. एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. अंजुमने तरक्की उर्दू ट्रस्ट अहमदनगर संचलित चांद सुलताना हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये 13 जुलै रोजी चांद सुलताना चांद बीबी यांचा हुतात्मा दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेमध्ये चांद सुलताना यांच्या जीवनावर आधारित आंतरशाळा चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थानी इतिहासकार भूषण देशमुख, संस्थेचे चेअरमन सय्यद अब्दुल मतीन अब्दुल रहीम, जावेद शेख खुर्शीद, शाळेचे माजी मुख्याध्यापक सय्यद सैफ अली सर, माजी प्राचार्य कादीर सर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी इतिहासकार भूषण देशमुख यांनी चांद बीबीच्या जीवनचरित्राविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमात इयत्ता 9वीची विद्यार्थिनी अत्तार मरयम अमजद हिने चांदबीबीचा वेश परिधान करून हातात तलवार घेत घोडेस्वारी करत शाळेच्या मुख्य द्वारातून प्रवेश करत चांदबीबीच्या स्मृतीला उजाळा दिला. तिने घोड्यावर बसून चांदबीबीच्या पराक्रमाचे वर्णन करत अक्षरशः अंगावर शहरे आणले. हा प्रसंग पाहून सर्वांसमोर चांदबीबी प्रगट झाल्याचा भास झाला. कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष सय्यद असगर अकबर खान, समद वहाब नगरसेवक मनपा, शेख तन्वीर चांद, मौलाना शफीक आजमी, कुरेशी मुजाहिद लाल, शेख नसर अब्दुल्लाह, जहागीरदार सय्यद वहाब, शेख गुलाम दस्तगीर, शेख अकील लियाकत, बेग समीर मकसूद, शेख खालिद दिलदार हुसेन, सय्यद अब्दुल वाहिद अब्दुल हमीद, शेख मुशाहिद लियाकत, शेख जुबेर अब्दुल सत्तार, सय्यद मंसूर मुनीर, शेख नवेद रशीद, शौकत भाई तांबोळी, मुंशी रफीक, जावेद खुर्शीद, कादीर सर, मुश्ताक सर, श्रीमती मुनव्वर तिबाजी, श्रीमती सगीराबाजी, सलीम सर आदींसह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात शाळेचे प्राचार्य एस एम समी यांनी चांदबीबीच्या शौर्याचे कथन केले. सूत्रसंचालन फिरोज शेख यांनी केले तर आभार मुसाद्दिक शेख यांनी केले. समारंभाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं. खरं म्हणजे सुमारे 450 वर्षांपूर्वीच्या काळामध्ये मी गेलो. मला असं वाटलं की मी प्रत्यक्ष तो निजामशाहीचा काळ बघतो आहे. किल्ल्यातून सुलतान चांदबीबी निघालेली आहे. त्यांच्या सगळ्या त्यांच्या सुरक्षा रक्षकाबरोबर आहे. हा इतिहास पुन्हा पुन्हा जागवण्याबद्दल आणि आज पहिल्यांदा एका महान स्त्रीचा हुतात्मा दिवस मी मोठ्या उत्साहाने साजरा केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. या संस्थेचे चेअरमन हाजी सय्यद अब्दुल मतीन साहेब, प्राचार्य मोहम्मद समी इमाम साहेब आणि सगळे मॅनेजमेंटचे त्यांचे ट्रस्टी पदाधिकारी पाहुणे, माझा मित्र मुन्शी साहेब असतील, सन्माननीय सगळ्या नागरिकांना मी अभिवादन करतो. आणि
अहमदनगरचा स्थापना दिवस आपल्याला माहिती आहे. ज्या बादशहानी या पवित्र भूमीमध्ये आपल्या स्वतंत्र स्वाभिमानी राज्याची स्थापना केली, त्यांनी हे शहर जगातलं कैरो बगदाद नंतरचं अतिशय उत्तम प्रगत आणि सुंदर शहर बनवलं. ते अहमद निजाम शाह असतील, त्यांचा मुलगा बुरहान शाह, नातू हुसेन निजाम शाह आणि हुसेन निजाम शाहची सुपुत्री सुलताना चांदबी यांनी जो काही इतिहास घडवला इथे, असा इतिहास जगातल्या कुठल्याही देशांमध्ये कुठल्याही शहरामध्ये घडलेला आहे. मित्रांनो, तुम्ही कधी लंडनमध्ये गेलात, तिथे ब्रिटिश लायब्ररीमध्ये जा, तिथे तुम्हाला आपल्या या राणीचं अतिशय सुंदर असं पोर्ट्रेट तिथे लावलेलं दिसेल आणि त्याच्यावर 16व्या शतकातील अद्वितीय स्त्री असा उल्लेख केलेला आहे. तुम्ही दिल्लीला कधी गेलात तर पार्लमेंट हाऊसमध्ये जा, संसद भवनामध्ये जी गॅलरी आहे सर्क्युलर गॅलरी, तिथे नगर जिल्ह्यातलं केवळ एका व्यक्तीचं चित्र तुम्हाला बघायला मिळेल, ती आहे सुलताना चांदबी. तुम्ही मुंबईला कधी गेलात प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये, तर या म्युझियममधलं सगळ्यात सुंदर चित्र कापडावर काढलेलं हे आपल्या नगरच्या राणीचं सुलताना चांदबीचं आहे. मित्रांनो, आता खूप सिनेमे तयार झाले पण नगरच्या मातीमध्ये पहिलाच सिनेमा तयार झाला हा सुलताना चांदबी होता. तेव्हा सायलेंट मूवीज होते, मृतपट होते, त्यानंतर गोलपट सुरू झाले, तेव्हाही एक चित्रपट सुलताना चांदबीवर तयार झाला. आणखीन एक चित्रपट तयार होणार होता, नाटकं तर लिहिली गेलीच, अनेक ओवडे लिहिले गेले तिच्या या शौर्यावरती. पण एकदा नानासाहेब सरपोतदार मराठीतले अतिशय मोठे चित्रपट निर्माते दिग्दर्शक होते, त्यांना वाटत होतं की सुलताना चांदबीवर एक चांगला मराठीमध्ये सिनेमा निघायला पाहिजे आणि म्हणून ते अहमदनगरचा किल्ला बघायला आले होते. लष्कराचा ताबा असल्यामुळे किल्ल्यामध्ये चित्रीकरणाला परवानगी मिळाली नाही, पण जेव्हा ते परत निघाले तेव्हा चितळ्या रस्त्यावर त्यांचे एक मित्र होते, ते मित्राच्या घरी जेवायला गेले आणि तिथे त्यांना एक 8-9 वर्षांचा मुलगा दिसला. पुढे जेव्हा बाजी भेंडारकरांना एक सिनेमा काढायचा होता कृष्णावरती, तेव्हा ते म्हणाले की मला लहानपणीचा एखादा मुलगा कृष्णाच्या भूमिकेसाठी हवा आहे. आणि तेव्हा नानासाहेब सरपोतदारांना आठवलं की नगरमध्ये बघितलेला तो लहानसा मुलगा, त्यांनी पटकन बालजी भेंडारकरांना आपल्या कारमध्ये बसवलं, नगरमध्ये आले आणि त्या मुलाला त्यांनी सिनेमात घेतलं. सिनेमाचं नाव होतं श्याम सुंदर आणि तो मुलगा होता शाहू मोडक. सुलताना चांदबीच्या सिनेमामुळे एक मोठा नट अहमदनगरमधला जो पहिला सिल्वर ज्युबली स्टार होता. मित्रांनो, सुलताना चांदबीचा इतिहास हा इतका प्रेरणादायी आहे की इतकी महान स्त्री जगामध्ये फार कमी झालेली तुम्हाला दिसेल. हुसेन निजाम शाहच्या पोटी जे अतिशय सुंदर कथेचा जन्म झाला, मुलासारखी वागणूक तिला दिली गेली, घोडेस्वारी शिकवली गेली, युद्ध कसं लढायचं हे तिला सांगितलं गेलं, ती घोडेस्वारी करायची, तिची स्वतःची आत्ता जशी तुम्ही सुलताना चांदबी घोड्यावर बसून फिरलेली पाहिली आपण, तशी तिची 700 स्त्रियांची पलटण होती. आणि त्यामुळे जेव्हा तिचं लग्न होऊन ती विजापूरला गेली तेव्हा तिथल्या राजाची देखील ती लाडकी राणी बनली. फक्त राजाचीच नाही तर सगळ्या विजापूरकरांची ती आवडती राणी बनली. प्रत्येक दरबारातला निर्णय सुलताना चांदबीला विचारल्याशिवाय होत नसे. त्या विजापूरकरांनी तिची आठवण कायम जपून ठेवलीच. पण जेव्हा तिचं पतीचं निधन झालं तेव्हा आपल्या पतीच्या पुतण्याला छोटासा 8-9 वर्षाचा मुलगा होता, त्याला संपूर्ण राजकारण कसं करायचं, प्रशासन कसं सांभाळायचं, दरबारातले निर्णय कसे घ्यायचे हे आपल्याला सुलताना चांदबीने शिकवले. आणि म्हणून इब्राहिम आदिल शाह ज्याला जगद्गुरु असं म्हटलं गेलं, मोठा किताब मिळाला, त्यांनी आपल्या या काकूचं स्मरण कायम केलं. चांदबीला संगीताची आवड होती, काव्याची आवड होती, उत्तम चित्रकार ती होती आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्तम माणूस ती. जेव्हा ती अहमदनगरला परत आली तेव्हा अहमदनगरचं राज्य दोलायमान झालेलं होतं. काही जण सत्तेसाठी आतुर झालेले होते, मुघलांचा बादशाह
तुम्ही आता नगरमध्ये एक स्त्री आहे, ती काय लढणार आहे, सगळे राजे शहरामध्ये पत्कर जाते, तर तुम्ही सहज अहमदनगर घेऊ शकाल. आणि अहमदनगर घेतलं तर सगळा दक्कन, सगळा दक्षिण भारत तुम्हाला मिळेल आणि तुमच्या मार्गातल्या सगळ्या अडचणी दूर होतील. मुघलांनी अकबराच्या मुघलानं मुराद त्याचं नाव 4 लाखाचा सैन्य घेऊन अहमदनगरमध्ये त्यांनी वेढा टाकून 4 महिने तो वाट बघत बसला. चार नबी कधी शरण येतील? चार नबी सांगितलं माझं नख तुला दिसणार नाही पण इंचभर जमीन देखील मी तुला मिळू देणार नाही, प्राण गेले तर हरकत नाही. मित्रांनो, जेव्हा हा मुराद ऐकूतला आला होता आता काय होणार असा प्रश्न त्याच्यापुढे पडला होता, अशावेळी त्यांनी भूतोड किल्ल्याला त्याच्या तटबंदीला खालून सुरून लावून तटबंदी उडवण्याचा निर्णय घेतला. खाली भुयार खोदून त्या दारू भरण्यात आली. चांदीच्या काही सैनिकांनी हे समजलं, त्यांनी काही सुरूप निकामे केले पण 2 सुरूपांचा भार झाला, मोठा स्फोट झाला, किल्ल्याची तटबंदी काही भाग त्याचा उडाला, एक बुरुज कुठल्या कुठे आकाशात भिरकावला गेला. दुसऱ्या दिवशी मृत्यू ठरलेला होता. उद्याला सकाळी मुघलांची फौज किल्ल्यामध्ये शिरणार होती आणि आपला शेवट होणार होता हे सगळ्यांना माहिती होतं, पण चांदबीबी घाबरली नाही. लष्करी पोशाख परिधान करून ती बुरुजावर जाऊन उभी राहिली आणि आपल्या सैनिकांना उद्देशून म्हणाली, मृत्यू तर उद्या येणार आहे, रात्र आपल्या हातात आहे, स्वाभिमानाने लढूया आपण, जे जे करता येईल त्या नगरसाठी करूया, त्या दक्कनसाठी करूया, त्या मातृभूमीसाठी करूया. आणि म्हणून सगळ्यांना गोळा करून जे जे साहित्य उपलब्ध होतं ते वापरून किल्ल्याच्या तटबंदीला पडलेलं पिंडार त्यांनी रात्रीतून बुजून काढलं. आजही हे पिंडार किल्ल्याच्या 5 आणि 6 नंबरच्या बुजा दरम्यान तुम्हाला बघायला मिळतात. कसं केलं असं? सकाळ झाली, मोठ्या उत्साहात मुराद आला, त्याला आनंद झाला होता की आता किल्ला मिळणार आपल्याला. आणि जेव्हा सूर्य उगवला तेव्हा तिथे जाऊन बघतो तर काय, त्या किल्ल्याला पाडलेलं बंधाळ बंद झालेलं होतं. आणि मुंशी साहेब म्हणाले ते वाक्य पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, हा दिल्लीपती अकबराचा मुलगा मुराद ना मुराद होऊन त्याला दिल्लीला परत जावं लागलं. किल्ला चांदोबींनी वाचवला. 4 वर्षानंतर अकबराचा आणखी एक मुलगा होता दानियल, त्याला मोठं सैन्य घेऊन पाठवलं गेलं. त्याने विश्वासघाताचं नाटक वाचलं. राणी शरण येणार आहे, तुम्ही कशाला लढता? सैनिकांना काही ना खरं वाटलं, काही सरदार ते थोडे भडक डोक्यात होते. त्यांच्यातला एक होता हमीद खान, त्याला राग आला आपली राणी कसं आपल्याला सोडून जाऊ शकते. रागाच्या घरात खंजीर घेऊन नगरच्या किल्ल्याच्या तर महालामध्ये तो गेला आणि राणीने काही सांगण्याआधी खंजीर काढून त्याने आपल्याच राणीला पार केलं. आणि तो दिवस होता 13 जुलै. आज बरोबर हा स्मृती दिन तुम्ही साजरा करता आहात. मित्रांनो, चांदबीबी केली पण तिने जो इतिहास घालून दिला, अहमदनगरचा लौकिक जो वाढवला तो आजही आपल्याला उपयोगी पडतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. मी जास्त बोलणार नाही, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. ही सुरुवात आहे, पुढच्या वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर सगळ्या शहरामध्ये आपण आपल्या या राणीचा जिने आपल्या शहराचा लौकिक जगामध्ये पसरवला तिच्या सन्मानार्थ तिला आदरांजली वाहण्यासाठी आणि आपल्या शहराचं लौकिक आणखी भविष्यकाळामध्ये आणखीन एक सुंदर शहर व्हावं, आणखीन इथे उद्योग व्हावे, पर्यटनाच्या दृष्टीने इथे देश विदेशातले पर्यटक येऊन शहराची उलाढाल वाढावी असं आपण प्रयत्न करूया. मुंशी साहेबांनी सांगितलं तसं एक छान अशी लायब्ररी आपल्या शाळेमध्ये निर्माण आपण करूयात, त्यासाठी लागेल ते सहकार्य मी करेन. आणि इतिहासाची ऐतिहासिक जी जी अहमदनगरशी संबंधित पुस्तकं आहेत मी माझ्या वतीने आपल्या शाळेला देण्यासाठी जाहीर करतो. सुलताना चांदबीबीवर अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. सय्यद अली तवाबा असतील, वरिष्ठ असेल किंवा ब्रिटिश अधिकारी एक आलेला होता कॅप्टन मिडोस टेलर त्याचं नाव, त्यांनी त्रिखंडात्मक नोबेल पिन नावाची कादंबरी आपल्या या राणीवर लिहिलेली आहे. ही सगळी पुस्तकं माझ्याकडे जी जी आहेत तो डॉक्टर शशी धर्माधिकारी ज्यांनी जगभरात सुलताना चांदबीबीची चित्र गोळा केली, तिच्यावर जी पुस्तकं गोळा केली आहेत, कविता आणलेली आहेत, हे सगळं आम्ही या शाळेला सप्लेट करतो. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि सगळ्यांचं मला
जय भारत, जय महाराष्ट्र, जय अहमदनगर। उसी की फैलिश में हमारी स्कूल है।
तादाद अगर बोलोगे तो वो करोड़ों की है, वो करोड़ों की है।
नवी दसवीं ग्यारहवीं बच्चों का मेरी तो तैयारी करी है, नवी दसवीं ग्यारहवीं बच्चे के ओबीसी के दाखिले निकाल लीजिए ताकि आने वाले वक्त में वो अपने रेस के अंदर रहें। अब मैं बच्चों को एक बात पहले स्कूल के अंदर बार बार कहता था, मराठी लैंग्वेज को याद करो, मराठी सीखो। और मैं मराठी अच्छी तरह से बोलता हूँ, सब लोग जानते हैं, मैं अभी आपके सामने मराठी में तकरीर करता हूँ, लेकिन आप भूषण देशमुख साहब को आपको मराठी में सुनना है। और भूषण देशमुख साहब के लाखों किताबें शाया हो चुकी है, उसको लोगों ने, करोड़ों की तादाद में लोगों ने उसको पढ़ा है। और कुछ लोग आज के दौर में, पूरी कड़वी बात है देशमुख साहब, कुछ लोग आज के दौर में तारीख को बदलना चाहते हैं, अपनी तौर पर तारीख को लिखना चाहते हैं, अपनी तौर पर तारीख को शाया करना चाहते हैं। आप उनमें से नहीं है, इसके लिए हम आपको सलाम करते हैं, सैल्यूट करते हैं। और आने वाले वक्त में इंशाअल्लाह अहमदनगर शहर वासियों को इस तरीके से महाराष्ट्र और अहमदनगर की सच्ची और सच्ची तारीफ देते रहेंगे। लोग भूले ना कुछ हो जाए, लेकिन आप याद करते हैं, इसके लिए मैं आपका शुक्र अदा करता हूँ। और आपको बच्चों याद रखो, इनको आपने मराठी में सुनना है, मराठी को सीखना है, और मेहमानों का आदर और एहतराम करना ये हमारे लिए ड्यूटी बनती है। आप इनकी तकरीर को आदर और एहतराम के साथ सुनेंगे, ऐसी मैं आपसे गुजारिश करता हूँ। अस्सलाम वालेकुम। जो गलत दिन में आपने देखा हो यहाँ पे, वो आज की तारीख में नवे मैनेजमेंट ने जो भी आज तरक्की की है, जो भी आज हमारा और कौम के इदारे के लिए जो भी मेहनत जान माल लगा के किए, वो बहुत अच्छा है कौम के लिए। इनके इनके लिए कौम के जो भी नौजवान है, जो भी पैसे वाले हैं, जो भी इनको मदद करना चाहते हैं, इन्होंने मदद करना चाहिए और इनको आगे बढ़ने की हिम्मत दे, कामयाबी आता बढ़ रहा है। कौन बोल रहे हैं, दे दो करके दे दो, बोलो वो बोलेंगे ना, वो करेंगे। अरे डिक्लेयर कर लेते हैं, बोलने की कुछ आदत नहीं है, हम पेन वाले आदमी है, तुम जो भी बोलेंगे हम पेन से लेंगे। और जो भी नए मैनेजमेंट है उनको बहुत बहुत बड़ी बधाई, और ये ऐसे ही चले इसके लिए। अभी जूनियर कॉलेज है इधर, सीनियर कॉलेज के लिए हम सब मिलके काम करेंगे इंशाअल्लाह ताला। और अपने अंदर जुर्रत पैदा कीजिए, हिम्मत पैदा कीजिए, आने वाले
दुश्मन आए थे तो उनको खत्म कर दिया था, उनको मार डाला था। हमारी औरतें डरती नहीं है, एक बात याद रखिए, आप डरना छोड़िए और हिम्मत वाले बनिए। और दूसरा एक बात है कि चांदनी जी की शहादत क्यों हुई, हिंदी की एक कहावत है, हिंदी की एक कहावत है, क्या कहावत है, कौन लंकर है, घर का भेदी लंकर है, ये कहावत क्यों बनी, रावण की जान कहाँ है ये किसने बताया था। तो ऐसे ही शहादत हुई चांद सुल्ताना की, उसके साथी जो लोगों ने दुश्मनों को बता दिया उनको खत्म करने के लिए, इसलिए वो काम कभी नहीं होना चाहिए जो मक्कारी का हो, दगाबाजी का हो। दगाबाजी और मक्कारी ईमान एक जगह पर नहीं हो सकती। अस्सलाम वालेकुम। आणि
बनी है उसकी बरसी आज हम मनाकर थोड़ा सा हक उसका हम पूरा कर रहे हैं और इस ऐसे मौके पर अपने जलसे के खास मेहमान जिसका मैं स्कूल का जो माजी संपादक है दिव्य पार्टी के उनकी उनकी सोबत आज की उसको मिली है और आपको बहुत बहुत खुशनसीब है कि इस चार शुभकामना हाईस्कूल के तो चार मिली के नाम से जो मशहूर है इसके चर्चे में हमको सरकार अपने दिए उनका भी बहुत बहुत शुक्रगुजार हूँ तो उन्होंने ये दावत कबूल की और कुछ दिली से इस काम में हमारा हाथ बढ़ा और जैसा कि सबों ने कहा है और कांग्रेस साहब ने भी कहा है कि जिस तरह से उन्होंने इमारत की तरफ ध्यान दिया है उसी तरह से स्टैंडर्ड की तरफ भी ध्यान दीजिए तो बेशक स्टैंडर्ड ही हमारा पहला ये पहला प्रिंसिपल हमारा स्टैंडर्ड है वही हमने पढ़ा है और आपको मैं इसकी बिल्कुल गारंटी देता हूँ कि हम स्कूल का स्टैंडर्ड बढ़ाते हैं और इंशाल्लाह हमारी वर्षे में माजी प्रिंसिपल साहेब सर कादिर सर और सलीम सर जो भी पहले से टीचर सोच के उन्होंने हमारी कहावत करके इस प्रोग्राम की शोभा बनाए प्रोग्राम की मूड बनाया है हम उनके भी बहुत बहुत शुक्रगुजार और हम इस मजलिस का जो आगाज हुआ है तो देशमुख साहब के हाथ से हुआ है तो हम उनके भी बहुत बहुत शुक्रगुजार हैं ये काफ़ी देर हो चुकी और मैं आपकी जल्द से जल्द ज़्यादा मानता हूँ गुजार आज की इस तारीख की जलसे आज का इस तारीख जलसा एक दिन और पहुँच रहा है जिसकी आखिरी कड़ी इजहार तशद्दुद के लिए मैं आपके सामने खड़ा हूँ सबसे पहले तो मैं अल्लाह ताला का शुक्र अदा करता हूँ कि आज के इस प्रोग्राम में उसने भूमि पाए तकमील तक पहुँचा इसके लिए मैं शेयर अर्ज करूँगा सहने चमन को अपनी बहारों में नाज था सहने चमन को अपनी बहारों में नाज था वो आ गए तो सारी बहारों पे छा गए मेरी मुराद प्रोग्राम की कोऑर्डिनेटर फैरोज सर और तमाम टीचर हजरात
प्यारा